तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे 200 आमदार निवडून येतील. जालन्यामध्ये बबनराव लोणीकर यांनी माहिती दिलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे 200 आमदार निवडून येतील. जालन्यामध्ये बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिलेली आहे. माननीय पवारसाहेब काय बोलले हे मला माहीत नाही, पण तो प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. त्यांनी त्यांचे सगळे उमेदवार उभे केले पाहिजे, आम्ही आमचे उमेदवार उभा करू. महाराष्ट्रातील 13 कोटी लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, प्राधान्यानं महिलांचे प्रश्न, यावर सरकार काम करत आहे. दुष्काळ आहे, गारपीट आहे, अतिवृष्टी आहे. शेतकऱ्यांना गेल्या 50 वर्षात जेवढी मदत मिळाली नाही तेवढी मदत आमच्या महायुतीच्या सरकारने केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आमच्या महायुतीचे 200 आमदार निवडून येतील.